अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। जळगाव जिल्हा मानसिक आरोग्य कार्यक्रम सामान्य रुग्णालय यांच्यातर्फे जामनेर येथील उपजिल्हा रुग्णालय येथे ताणतणाव मुक्ती भव्य मानसिक आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। या कार्यक्रमाचे उद्घाटन माजी मंत्री आमदार गिरीश महाजन यांच्या हस्ते करण्यात आले, तर अध्यक्षस्थानी जळगाव जिल्हा शल्य चिकित्सक सामान्य रुग्णालयाचे डॉक्टर NS चव्हाण होते। या शिबिरात जळगाव येथील डॉक्टर मयूर मुठे व भुसावळ येथील डॉक्टर पराग महाजन या मानसोपचार तज्ज्ञांद्वारे मार्गदर्शन व औषधोपचार करण्यात आले। या प्रसंगी वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर विनय सोनवणे तसेच रुग्णालयातील संपूर्ण स्टाफ मेंबर उपस्थित होते। तर शिबिर यशस्वीतेसाठी डॉक्टर दौलत निमसे पाटील, ज्योती पाटील, मनोज नन्नवरे, चंद्रकांत ठाकूर, मिलिंद बराटे, सतीश चांगरे यांनी परिश्रम घेतले। या शिबिराचा लाभ बहुतांशी रुग्णांनी घेतला। आणि ह्या कार्यक्रमाचा जो प्रमुख उद्देश आहे, हा प्रमुख उद्देश जो आहे की ग्राउंड लेवलला ट्रेनिंग देणं, त्याचबरोबर शेतकऱ्यांची आत्महत्या थांबवण्यासाठी त्यांचे गटकार्य आणि चर्चा सत्र घेणं, वृद्धांसाठी कार्यशाळा घेणं, त्याचबरोबर आज सगळ्यांना माहीत आहे की मुलं मार्क कमी पडले म्हणून आत्महत्या करत आहेत। एवढंच नव्हे नव्हे तर काल परवा एका मुलीने तिच्या आईने आईला ज्यावेळेस तिने सांगितलं की मला माझ्या मैत्रिणीच्या वाढदिवसासाठी गिफ्ट घ्यायचं आहे, पैसे दिले नाही म्हणून आत्महत्याचा पाऊल उचलला। तर याच्यावरती कार्यक्रम आम्ही करत आहोत। शाळेमध्ये सुद्धा आम्ही कार्यशाळा घेतोय, वृद्धांसाठी काम करतोय आणि त्याचबरोबर इथे महिन्यातील पहिला गुरुवार आणि त्याचबरोबर तिसरा गुरुवारी आम्ही स्वतः इथे येऊन ओपीडी काढतो, इथे लोकांचं समुपदेशन करतो। तर आम्ही दिवसभरामध्ये असंख्य लोकांचं या ठिकाणी समुपदेशनाच्या माध्यमातून काम करत आहोत। मला आवर्जून सांगावंसं वाटतं की ह्या कार्यक्रमामुळे भाऊ आत्महत्याचा जो आकडा आहे या ठिकाणी कमी झालेला आहे। तर या कार्यक्रमाच्या अंतर्गत लोकांचं पुनर्वसनाच्या बाबतीत पण विचार करतो। समुपदेशन हा पार्ट खूप महत्त्वाचा आहे आणि हे जे शिबिर आहे स्पेशल मानसिक आरोग्याचं और जळगाव जिल्ह्यामध्ये हे नवं शिबिर आहे आणि सीएसआरच्या मार्गदर्शनाखाली नियोजनाखाली या ठिकाणी हे शिबिर होत असतं। जामनेर तालुक्याचे लाडके आमदार माननीय गिरीश महाजन आपल्या ग्रामीण रुग्णालयाचे अधीक्षक डॉक्टर विनय सोनवणे व्यासपीठावर उपस्थित सर्व सन्माननीय तसेच बंधू भगिनी मित्र, या ठिकाणी जिल्हा मानसिक आरोग्य कार्यक्रम यामध्ये आपलं हे नवं शिबिर आहे। घेण्याचा हेतू हाच आहे की सध्याच्या काळामध्ये ताण तणाव प्रत्येक व्यक्तीवर आहे, कॉम्पिटिशनचं युग आहे। ते कॉम्पिटिशन मग कोणत्याही गोष्टीमध्ये असो, अभ्यासामध्ये असो, शेतीमध्ये नवीन तंत्रज्ञान आणण्यामध्ये असो किंवा काही रोजगारामध्ये असो किंवा कोणत्याही गोष्टीमध्ये, इवन पॉलिटिक्समध्ये सुद्धा खूप राजकारण आहे। तर या गोष्टीमुळं खूप ताणतणाव येत असतो आणि कधी कधी आपले शेतकरी बंधू कर्जबाजारी झाली आले असतील, काही ताणतणाव खाली असतील, तर ते आत्महत्या करतात आणि आत्महत्या होऊ नये आणि ताणतणाव कमी व्हावा यासाठी सरकारने आपली 104 नंबरवर डायल केलं की आपल्याला समुपदेशन भेटते। तर आपण ह्या ठिकाणी शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखणे, त्यांना योग्य ते मार्गदर्शन मिळणे, समुपदेशन करणे, त्यांना ट्रीटमेंट मिळणे यासाठी हे शिबिर ठेवलेलं आहे। जिल्हा शल्य चिकित्सक उपस्थित डॉक्टर मुठे, सर्व आपले अधिकारी, सर्व डॉक्टर्स माझ्यासमोर होते, सर्व बंधू आणि भगिनींना मानसिक आरोग्य कार्यक्रम तणाव ताणतणाव मुक्त आणि भव्य मानसिक आरोग्य शिबिर हे आपण या ठिकाणी आज आयोजित केलेलं आहे। सिव्हिल सर्जन यांनी आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त केलं आणि त्यांनी याची गरज काय हे या ठिकाणी सांगितलं, तर आम्हाला त्याची जास्त गरज आहे मला असं वाटतं। सध्या तर दिवसभरातले सगळे कार्यक्रम, सगळ्या राजकीय भानगडी, लोकांचा ताप आणि यातून आम्हाला तुमच्यापेक्षाही जास्त गरज आहे हे मात्र निश्चित आहे।
असं म्हणलं तो अगं होणार नाही. आज आपण एक चांगला उपक्रम या ठिकाणी हाती घेतलेला आहे. सामान्य उपजिल्हा रुग्णालय जामनेर यांच्या माध्यमातून आपण ही सुरुवात या ठिकाणी केलेली आहे. आणि म्हणून मी आपल्या सर्वांचे आभार व्यक्त करेल की आमच्या तालुक्यामध्ये आपण हा उपक्रम या ठिकाणी हाती घेतलेला आहे. निश्चित यातून खूप रुग्णांना फायदा त्या ठिकाणी होणार आहे. अनेक लोक ताणतणावाखाली असतात, टेन्शनमध्ये असतात, त्यामुळे मग आपण बघतो पुढे कसं कसं ते वाढत गेल्यावर काय काय परिणाम होत असतात, प्रकार होत असतात. म्हणून मला वाटतं की याची खूप आवश्यकता या ठिकाणी आहे. आपण जर इथे कोणाला म्हटलं की मानसिक तज्ज्ञाला दाखवा, मानसिक रुग्णाला दाखवा, तर लोकांना फक्त भीती वाटते. भीती वाटल्यापेक्षा त्यांना असं वाटतं की हा मी काही वेडागिडा आहे का. म्हणजे ही एक समज आपल्यामध्ये आहे. पण आपण हेच आपण जर बाहेर देशामध्ये गेलात तर मला वाटतं सगळ्यात जास्त चालणारं डिपार्टमेंट तुमचं हेच आहे. प्रत्येक माणूस म्हणजे जवळजवळ 90-80% लोक तिथे मानसिक रुग्णाकडे जात असतात, तज्ञाकडे जात असतात आणि तिथे जाऊन आपले ट्रीटमेंट त्याच्या करत असतात. पण तो आपल्याकडे नेमकं उलट आहे. आपल्याकडे असं वाटतं की कोणी दाखवायला तरी म्हटलं की यांना दाखवा तर त्यांना असं वाटतं की अरे माझ्या डोक्यावर परिणाम झाला का, मी काय वेडा झालो आहे का, अशी एक मानसिक स्थिती लोकांची या ठिकाणी आहे. पण तसं नाही आहे. आपल्या मनामध्ये जो ताणतणाव आहे तो दूर करण्यासाठी निश्चित तज्ज्ञांची गरज असते, त्यांचं समुपदेशन लागत असतं, ती ट्रीटमेंट लागत असते. आणि म्हणून याच्यामध्ये चुकीचं काहीच नाही आहे. प्रत्येकाने आपल्याला काय जे असेल ते सगळं स्पष्टपणे डॉक्टरांना सांगितलं पाहिजे, त्यांच्यावर उपचार करून घेतला पाहिजे. आणि म्हणून एक चांगली सुरुवात आपण या ठिकाणी केलेली आहे. मला वाटतं आज संख्या कमी होती, पुढे ती वाढेल. तर प्रत्येकाला नाही म्हटलं तरी ताणतणाव आहेच कुठल्या ना कुठला, तर यातून त्याला चांगला एक मार्ग निघू शकेल. आणि म्हणून मी आपले आभार या ठिकाणी व्यक्त करतो. घेऊन या कार्यक्रमाची शोभा वाढवली याबद्दल मी रुग्णालयातर्फे सगळ्यांचे आभार मानतो. तसेच सगळ्यात महत्त्वाची आनंदाची गोष्ट भाऊंनी स्वतः आपल्याला सांगितले, डोळ्यांच्या ऑपरेशनसाठी आपल्याला जळगावला जायची गरज नाही. कुणाला आनंद झाला नाही का, टाळ्या वाजव सगळ्यांनी. भाऊंनी आपल्या तालुक्यासाठी मागच्या ऑगस्टमध्ये आपण 25,000 चष्मे मोफत वाटले आहेत. आतापर्यंत आपण हजारो रुग्णांचे ऑपरेशन करून त्यांना दृष्टी दिली आहे. आपल्या तालुक्याचे दृष्टीदाता आरोग्यदाता आहेत. कृपा करून सगळ्यांनी मोठ्यांनी टाळ्या वाजवून त्यांचं स्वागत करा. मी आभार मानतो. माझ्या बरोबर डॉक्टर लढतो जास्त कारण यांचं खूप मोठं सगळं डोळ्याचे ऑपरेशन करण्यामध्ये तिथे नाही. आधी मुंबईला तर मुंबईला सुद्धा ते त्या ठिकाणी जायचे. 100-100, 200-200 पेशंट एकेका दिवशी घेऊन जायचे. बस तिथे मुक्कामी ठेवायचो आपण. आपण सगळी व्यवस्था केलेली सगळ्यांची. परत त्यांना घेऊन यायचो. जेवणा खावण्याची सोय, पार्सलची सोय, रस्त्यामध्ये आपण सगळी व्यवस्था त्यांना केली. आणि त्यामध्ये डॉक्टर लाटांचं मोठं योगदान या ठिकाणी आहे. आमचं अरविंद या ठिकाणी आहे, पितांबर या ठिकाणी आहे, अजून कोण कोण आपलं सगळं स्टाफ, सगळे किशोर या ठिकाणी आहे, सगळेच आपले कार्यकर्ते, प्रमुख कार्यकर्ते, खूप मोठं योगदान त्यांचं त्या ठिकाणी आहे. रात्रंदिवस आपली सेवा ते या ठिकाणी करतायत. त्यांचेही आपण सगळ्यांचे टाळ्या वाजून आपण अभिनंदन या ठिकाणी करूया. पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत रहा JBN महाराष्ट्र न्यूज. नमस्कार. We'll be right back.